पिकांबरोबर जनावरांच्या चाऱ्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. नाशिकमधल्या नांदगाव, मनमाड, मालेगाव या पूर्व भागासह कळवण, देवळा आणि सटाणा या तालुक्यामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसला. काढणी करून शेतामध्ये पडलेल्या बाजरी, मक्याचा चारा अक्षरशः पाण्यामध्ये तरंगत होता आणि त्यामुळे आता हा चारा कुजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पशुपालकांची चिंतासुद्धा वाढलेली आहे. पुढच्या काळामध्ये जनावरांना खाऊ काय घालायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. कोळसा संकट प्रकरणी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर खापर फोडले. आवश्यक साठा का केला नाही असा सवाल बावनकुळेंनी सरकारला केलाय. तसंच लोडशेडिंग झालं तर सरकारला सोडणार नाही असंही ते म्हणाले. जळगावच्या भुसावळ इथल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातल्या कोळशाअभावी बंद झालेल्या 500 मेगावॅट संच कार्यान्वित झालाय आणि त्यामुळे राज्याची 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार आहे. भारनियमनापासून वीज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कोळशाअभावी राज्यावर लोडशेडिंगचं सावट असताना सरकारी कार्यालयांना त्यांचं भान नाही आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम नसताना सुद्धा पंखे आणि लाईट हे सर्रास सुरू असतात. जिल्हाधिकारी सभागृहात अधिकारी कर्मचारी नसताना सगळी उपकरणं आणि एसी सुद्धा सुरू ठेवले जातात. सरकार जनतेला वीज जपून वापरा असं आवाहन करते. सरकारी बाबूंना मात्र त्याचं गांभीर्यच नाही आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न अखेर सुटलाय. मानव विकास योजनेतील 231 कोटी 32 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलाय. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. क्षयरोग म्हणजेच टीबीवर परिणामकारक औषधोपचार पद्धती भारतात वापरली जाणार आहे. एम बिपाल असं या औषधोपचार पद्धतीचं नाव आहे. भारतात 9 ठिकाणी ही औषधोपचार पद्धती वापरली जाईल. यामधल्या 9 पैकी 2 केंद्र ही मुंबईमध्ये असतील. गोवंडीमधल्या शताब्दी महानगरपालिका रुग्णालय आणि घाटकोपरमधलं सर्वोदय रुग्णालय इथे ही सुविधा उपलब्ध असेल. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून गरबादांडियाला मनाई करण्यात आली आहे आणि तरी देखील बेकायदेशीरपणे दांडिया रास सुरू असल्याचा प्रकार नाशिक शहरामध्ये समोर आला आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये नाशिक शहरातले प्रतिष्ठित नागरिकही सहभागी झाले होते. Zee24 तासनं या दांडियाचं शूटिंग करताच दांडिया आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. याबाबत राज्य सरकारनं जीआर जारी केलाय. 50% उपस्थितीमध्ये राज्यातली नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू होणार आहेत. 1 सीट रिकामी ठेवून प्रश्नांची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत. लवकरच नाट्यगृह सुरू होतील. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे